नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 20 सप्टेंबर 2022 आणि आजच्या दिवसातील जेवढे जेवढे महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन बनतील ते सर्व या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा। जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मराठी करंट अफेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून ना व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। तर बघा, तुम्हाला ह्या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला मराठी करंट अफेअर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे। त्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली, ती टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला ही 20 सप्टेंबर 2022 PDF भेटून जाईल। तर बघा, या सत्रामध्ये आपण एक काल प्रश्न विचारला होता, कालच्या सत्रामध्ये एक प्रश्न विचारला होता आणि बऱ्याच मुलांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर असं कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे। प्रश्न काय होता बघा, जागतिक ओझन दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 2, 16 सप्टेंबर रोजी जागतिक ओझन दिवस साजरा केला जातो। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून। आजच्या सत्रातील पहिला प्रश्न पाहूया। आजच्या सत्रातील पहिला प्रश्न बघा, अलीकडेच SCO परिषदेत खालीलपैकी कोणत्या शहराला पर्यटन राजधानीचा दर्जा मिळाला आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा। अलीकडेच SCO परिषदेत खालीलपैकी कोणत्या शहराला पर्यटन राजधानीचा दर्जा मिळाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, वाराणसी। या शहराला SCO परिषदेमध्ये पर्यटन राजधानीचा दर्जा मिळाला आहे। लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहेत। इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया। SCOची पहिली पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून उत्तर प्रदेशातील वाराणसीची निवड करण्यात आली। उझबेकिस्तानमध्ये समरकंद येथे SCOच्या राज्यप्रमुखांच्या 22व्या बैठकीत वाराणसीला 2022-23 वर्षासाठी SCO पर्यटन सांस्कृतिक राजधानी म्हणून नियुक्त करण्यात आली आहेत। SCO पर्यटन सांस्कृतिक आणि राजधानीच्या नामांकनासाठी नियम 2021 दुशांबे SCO शिखर परिषदेत स्वीकारले गेले आहेत। लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। जी शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन आहे SCO, या परिषदेत वाराणसी या शहराला सांस्कृतिक पर्यटन राजधानीचा दर्जा देण्यात आलेला आहे। लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। आता या ठिकाणी बघा, SCOचा उल्लेख झाला आहे त्याबद्दल थोडी माहिती पाहूया। तर बघा, स्थापना झाली 15 जून 2001, मुख्यालय बीजिंग चीन, सदस्य देश आहे 9। बघा, चीन, भारत, इराण, कझाकिस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान हे 9 देश हे SCO समितीचे सदस्य आहेत। आता या ठिकाणी बघा, 2022 SCO परिषद कुठे स्थापन झाली, कुठे झाली ती पाहूया, त्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट्स पाहूया। बघा, कालावधी 15 ते 16 सप्टेंबर 2022, ठिकाण समरकंद उझबेकिस्तान। या ठिकाणी 2022 ही SCO परिषद झाली होती। यापूर्वी बघा, 2019 बिश्केक किर्गिस्तान येथे झाली होती आणि 2023 ही परिषद भारतात होणार आहेत। लक्षात ठेवा, महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला एवढे लक्षात ठेवायचे। एक्झामच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। आजच्या सत्रातील दुसरा प्रश्न बघा, अलीकडेच माजी टेनिसपटू नरेश कुमार यांचे निधन झाले आहे, ते किती वर्षाचे होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ते 93 वर्षाचे होते। ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया। भारतीय टेनिसपटू डेव्हिस कप कर्णधार नरेश कुमार यांचे नुकतेच वयाच्या 93व्या वर्षी निधन झाले। त्यांचा जन्म 22 डिसेंबर 1928 लाहोर येथे झाला। नरेश कुमार स्वातंत्र्यानंतर भारतीय टेनिसमध्ये मोठे नाव बनले। लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून। तिसरा प्रश्न बघा, फेडरल बँक ही 2022 आशियातील सर्वोत्कृष्ट म्हणून कितव्या क्रमांकावर आलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ही 63व्या क्रमांकावरती आलेलं आहे। ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा, फेडरल बँक ही 2022 आशियातील सर्वोत्कृष्ट कार्यस्थळामध्ये 63व्या क्रमांकावर आहेत। फेडरल बँक ही 2022 आशियातील सर्वोत्कृष्ट कार्यस्थळामध्ये 63व्या क्रमांकावर होती आणि ग्रेट प्लेस टू वर्क कार्यस्थळ संस्कृतीवरील जागतिक प्राधान्याने सूचीबद्ध केलेली भारतातील एकमेव बँक बनलेली आहेत। लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। आता या ठिकाणी बघा, फेडरल बँकेचा उल्लेख झाला आहे त्याबद्दल माहिती पाहूया। स्थापना झाली 23 एप्रिल 1931, मुख्यालय केरळ, चेअरमन आहेत श्याम श्रीनिवासन, हे फेडरल बँकेचे चेअरमन आहेत। लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतरचा चौथा प्रश्न बघा, भारतीय निवडणूक आयोगाने खालीलपैकी कोणती ई पत्रिका सुरू केली?
तर ऑप्शन क्रमांक एक BLO या नावाची भारतीय निवडणूक आयोगाने ई पत्रिका सुरू केली आहे. याबद्दल थोडी माहिती पाहूया, इम्पॉर्टंट पॉईंट्स. भारताच्या निवडणूक आयोगाने BLO ई पत्रिका हे नवीन डिजिटल प्रकाशन भारतातील राज्यामध्ये पसरलेल्या BLO सोबत आयोजित संवादात्मक सत्रात जारी केले. त्यानंतर बघा, राज्य केंद्रशासित प्रदेशामध्ये राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या नजदीकच्या राज्यातील 50 BLO नवीन दिल्लीतील इंडिया हॅबिटेट सेंटरमध्ये प्रत्यक्ष कार्यक्रमात सामील झाले. त्यानंतर बघा, 350 अधिक BLO मुख्य निवडणूक अधिकारी CO या कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सामील झाले. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. एक्झामला तुम्हाला सरळ हा असा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. त्यानंतरचा बघा, पाचवा महत्त्वाचा प्रश्न पाहूया, जो की एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न बघा, जागतिक कुस्ती स्पर्धा 2022 बजरंग पुनियाने कोणते पदक जिंकले? तर या प्रश्नाचं बघा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कांस्य पदक जिंकलेले आहे बजरंग पुनियाने जागतिक कुस्ती स्पर्धा 2022. इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया, बेलग्रेड सर्बिया या ते जागतिक कुस्ती स्पर्धेत बजरंग पुनियाने कांस्य पदक पटकवलं. भारतीय कुस्तीपटू ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनियाने काल जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या 65 किलो गटात कांस्य पदक पटकवले. लक्षात ठेवा, 65 किलो गटात त्यांनी कांस्य पदक पटकवलेलं आहे. त्याने पोर्तोरिकोच्या सेबेस्टियन सी रेवेरचा 11-9 असा पराभव केला. भारतीय कुस्तीपटू आणि कॉमनवेल्थ गेम्स 2022 सुवर्ण पदक विजेती विनेश फोगटने बुधवारी बेलग्रेड येथे सुरू असलेल्या जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप 2022 महिलांच्या 53 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकवलेले. लक्षात ठेवा मुद्दे, एक्झामच्या दृष्टिकोनातून हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. त्यानंतरचा बघा, सहावा प्रश्न पाहूया, जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस केव्हा साजरा केला जातो? लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 17 सप्टेंबर रोजी जागतिक सुरक्षा दिवस साजरा केला जातो, रुग्ण सुरक्षा दिवस साजरा केला जातो. लक्षात ठेवा, जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी पाळला जातो, त्यामुळे रुग्णांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विविध सुरक्षा उपायाबद्दल जागरूकता निर्माण केली जाते. हा दिवस रुग्णांना होणारे धोके, चुका, हानी टाळण्यासाठी आणि कमी करण्यावर लक्ष केंद्रित करतो. आधुनिक समाजात निष्काळजी रुग्ण सेवेचे परिणाम समजून घेणे, रुग्णसेवेबाबत आधुनिक मानकानुसार कार्य करणे महत्त्वाचे आहे. तर बघा, दरवर्षी जागतिक रुग्ण सुरक्षा दिन एक विशिष्ट थीम अंतर्गत साजरा केला जातो. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. आता या ठिकाणी बघा, सप्टेंबरचा उल्लेख झाला आहे, तर सप्टेंबरचे आपण दिवस पाहूया. 15 सप्टेंबर अभियंता दिवस, 16 सप्टेंबर ओझन दिवस, 14 सप्टेंबर राष्ट्रीय हिंदी दिवस, 5 सप्टेंबर राष्ट्रीय शिक्षक दिन, 25 सप्टेंबर अंत्योदय दिन आणि 28 सप्टेंबर राष्ट्रीय हरित ग्राहक दिन. हे काही महत्त्वाचे सप्टेंबरमधले दिवस आहेत. लक्षात ठेवा, एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा, सातवा, भाजपाच्या वतीने सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा मान खालीलपैकी कोणी केला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, शिवराज सिंग चौहान यांनी भाजपाचे वतीने सर्वाधिक काळाचा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम केलेला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी भारताच्या वतीने सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम केला. ओके, त्यानंतरचा मुद्दा बघा, त्यांना मुख्यमंत्री म्हणून 17 मार्च 2022 रोजी 15 वर्ष 11 दिवस पूर्ण झाले. शिवराज सिंग चौहान यांनी छत्तीसगड राज्याच्या डॉक्टर रमण सिंह यांचा 15 वर्ष 10 दिवस मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम त्यांनी मोडलेला आहे. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा बघा, आठवा प्रश्न बघा, माणिक सहा त्रिपुरा राज्याचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 11वे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे माणिक सहानी. इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा, त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री माणिक सहा त्रिपुरा राज्याचे 11वे मुख्यमंत्री ठरले आहेत. त्रिपुराचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी नवीन मुख्यमंत्री राजभवनात शपथ दिली 28 फेब्रुवारी ते 5 मार्च 2022 या कालावधीत मणिपूरचे 12वी विधानसभा निवडणूक झालेले आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. एक्झामला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा 9वा प्रश्न पाहूया, भारताचे 25वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणी शपथ घेतली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, राजीव कुमार यांनी भारताचे
25वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून शपथ घेतलेली आहे. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. माजी वित्त सचिव राजीव कुमार यांची 25व्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली. त्यांनी 15 मे 2022 रोजी सुशील चंद्रा यांच्याकडून पदभार स्वीकारला. 2025 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे. लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे. एक्झाम ओरिएंटेड आपण सर्व प्रश्न घेतलेले मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. 10वा प्रश्न बघा. जागतिक आर्थिक मंचाची वार्षिक परिषद 2022 कोणत्या ठिकाणी पार पडली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 स्वित्झर्लंड. या ठिकाणी जागतिक आर्थिक मंचाची वार्षिक परिषद 2022 पार पडलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया या प्रश्नाचे. तर बघा, आर्थिक मंचाची वार्षिक परिषद 2022 स्वित्झर्लंड या ठिकाणी पार पडली. या परिषदेत भारताचे नेतृत्व पियुष गोयल यांनी केले. कालावधी बघा 22 ते 26 मे 2022. ठिकाण दावोस स्वित्झर्लंड. या ठिकाणी ही परिषद पार पडलेली आहे. आता बघा, जी जागतिक आर्थिक मंच आहे त्याबद्दल माहिती पाहूया. त्याचा फुलफॉर्म आहे वर्ल्ड इकॉनॉमिक्स फॉर्म. स्थापना झाली 1971. मुख्यालय जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहेत. लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, आजच्या सत्रातील तुमच्यासाठी प्रश्न आहे. सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर पाहणार आहोत मित्रांनो. तर बघा प्रश्न काय तुमच्यासाठी. इंडोनेशियाची नवीन राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचे आजच्या दिवसाचे महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन होते. तर बघा, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि मराठी करंट अफेअर या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला करंट अफेअरचे व्हिडिओ असे पाहायला भेटेल. आणि त्याचे तुम्ही PDF नोट्स पण तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती डाउनलोड करण्यासाठी मिळून जातील. तर बघा मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो.